मोठ्या प्रमाणामध्ये या कल्याण डोंबिवलीमध्ये असेल, या कल्याण लोकसभेमध्ये असेल, रस्त्यांसाठी निधी असेल, रस्त्यांची कामं असेल, ती सर्वत्र सुरू असताना आपण पाहत आहे. आणि ज्या ठिकाणी काही रस्ते नव्हते त्या ठिकाणी रस्ते बनवण्याचं काम चालू आहे. कल्याणशील रोडपासूनच मी सुरुवात करतो की कल्याणशील रोडचा अगोदरची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती, गेल्या वेळेस खड्ड्यातून यावं लागत होतं, आत्ता एकदम टकाटक थोडा वाईडनिंग होण्याचा थोडा ठिकाणी बाकी आहे तो. पण त्याचबरोबर त्या कल्याणशील रोडवरती अजून एक आपण फ्लायओव्हर करतो आता, आणि त्या फ्लायओव्हरवरती आता मेट्रो करतो या. परवा मोदीजींनी नागपूरला उद्घाटन जे केलं, माननीय गडकरी साहेबांनी जे बांधलं होतं डबल डेकर फ्लायओव्हर, जसा तो डबल डेकर फ्लायओव्हर तिकडे केला की खाली रस्ता वरती रस्ता आणि त्याच्यावरती मेट्रो, तसं आपण जे आहे या कल्याणशील रोडसाठी करतोय की जी मेट्रो येते कल्याणमध्ये, ती कल्याणमध्ये मेट्रो जी आहे ती खाली रस्ता वरती फ्लायओव्हर आणि त्याच्यावरती मेट्रो जी आहे, तसं एक प्रस्ताव जो आहे तो आपण MMRDAला पाठवलेला आहे, त्याचा DPR काही दिवसामध्ये तयार होईल. आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा अजून एक ऑल्टरनेटिव्ह ऑप्शन म्हणजे खालून रस्ता जो आहेच, पण त्याचबरोबर अजून एक पर्यायी फ्लायओव्हर जो आहे तो पूर्ण म्हणजे शिलफाट्यापासून ते रांजवलीपर्यंत पूर्ण हा एलिव्हेटेड मार्ग असेल, ह्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. या कल्याण लोकसभेमधील असेल, कल्याण डोंबिवलीमधील अनेक रस्ते जे आहेत ते भूमिपूजन आपण या ठिकाणी करतो आहे. आणि ही कामं जी आहेत ही आता एकदम फास्ट पेजने सुरू झालेली पाहायला आपल्याला मिळत आहे. गेल्या 5-6 महिन्यांमध्ये आपण हा बदल जो आहे हे सरकार आल्यानंतर, आपलं सरकार शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर आपण नक्कीच अनुभवलं असेल की आपलं सरकार जेव्हा येतं हे कशा प्रकारे काम करतं त्या ठिकाणी. आणि आज खऱ्या अर्थाने जे आहे ते प्रत्येकाच्या मनामध्ये जे होतं, ज्याच्यासाठी आपण मतदान केलं होतं, आज ते सरकार या ठिकाणी आलं. आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब, हे दोघं जे आहेत ते खांदाला खांदा लावून काम करतायत आणि या महाराष्ट्राचा गाडा पुढे घेऊन जाण्याचं काम हे या ठिकाणी ते करतायत. गेल्या 5-6 महिन्यामध्ये लोकहिताचे निर्णय गेले, अनेक निर्णय जे आहेत ते पेंडिंग होते, फक्त आश्वासन लोक देत होती. अगोदरच्या सरकारमध्ये पण आश्वासनं फक्त दिली पण अंमलबजावणी केली नाही. पण या ठिकाणी फक्त आश्वासनच नाही, अंमलबजावणी करण्याचं काम देखील या सरकारने केलं. शेतकऱ्यांचे अनेक निर्णय शेतकऱ्यांसाठी जे आहेत ते या सरकारने घेतले. शेतकऱ्यांना मोबदला असेल तो मोबदला वाढून देण्याचं काम असेल, निकषामध्ये बदल असेल तो निकषामध्ये बदल करून, म्हणजे एकदम पूर्ण फक्त त्यातलं अगोदरचं सरकार निकषावरती बोट ठेवणे, निकषावरती बसत नाही ते निकषावर बसत नाही पण सगळे निकष बदलून जे आहे या सरकारने काम केलं आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलं. आज ज्येष्ठ नागरिकांचं इथे मोठ्या प्रमाणामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना बसची सेवा, SC ची सेवा ही जी आहे ही 75 वर्षावरील लोकांना जी आहे ती ज्येष्ठ नागरिकांना फ्री करून टाकली. आणि आपल्याला सांगायला आनंद वाटतो की मला वाटतं आजपर्यंत गेल्या 5-6 महिन्यामध्ये 2.5 कोटी ज्येष्ठ नागरिकांनी त्याचा फायदा घेतला. आज महिलांसाठीचे धोरण असतील, युवकांसाठी असतील, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील. आपण आत्ताच पाहिलं की समृद्धी महामार्गाचं उद्घाटन या ठिकाणी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते या ठिकाणी झालं. हे आपलं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आणि सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री या ठिकाणी या राज्याचं नेतृत्व पाहत. म्हणूनच सर्वसामान्यांना जे जे निर्णय लागतात ते निर्णय घेण्याचं काम या ठिकाणी मुख्यमंत्री मोदी करतायत. आणि दिवस रात्र हे दोघं जे आहेत हे दिवस रात्र या ठिकाणी काम करतायत. लोक त्यांना विचारतात तुम्ही झोपता कधी उठता कधी, अशा प्रकारे अशा पेसमध्ये जे आहे या राज्याचं गेल्या 2.5 वर्षामध्ये त्या सगळ्या गोष्टी ठप्प झाल्या होत्या त्या पुन्हा सुरुवात करून आणि अनेक गतीने जोरात जे आहे या ठिकाणी निर्णय घेण्याचं काम या ठिकाणी करतायत. इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, अनेक लोकांची कामं असतील, लोकहिताची कामं असतील या ठिकाणी होत आहेत. तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये अजून चांगली कामं जी आहेत या ठिकाणी होतील. आज कल्याण डोंबिवलीमधील अनेक रस्ते आम्ही भूमिपूजन करतो. येणाऱ्या काळामध्ये पावसामध्ये जो आपल्याला त्रास होतो खड्ड्यांचा तो येणाऱ्या काळामध्ये भासवणार नाही, होणार नाही, कारण की प्रत्येक रस्ता जो आहे हा सिमेंट काँक्रीटचा या ठिकाणी आपण करतोय. कल्याण डोंबिवली मानकोलीचा ब्रिज असेल त्या ठिकाणी काही महिन्यामध्ये बनून तयार होईल, तर तो झाल्यानंतर एक वेगळी कनेक्टिव्हिटी आपल्या डोंबिवलीकरांना मिळणार आहे. ठाण्याला आपण 15 मिनिटांमध्ये पोहोचू शकतो. कल्याणशील रोड झाला, त्याचबरोबर फ्रीवे जो होतोय आपला काटाई ते ऐरोली त्याचा पहिला टप्पा जो आहे तो मुंबऱ्यापर्यंत, मुंबरा म्हणजे भारत गिअर कंपनी, तिथपर्यंतचा जो रस्ता जो आहे ह्या पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये सुरुवात होईल. आणि लगेचच ऐरोलीला जो आज आपल्याला वळसा घालून 1-1 तास लागतो तो 10 मिनिटांमध्ये मनुष्य जो आहे तो डोंबिवलीमधून ऐरोलीला पोहोचू शकतो, नवी मुंबईला पोहोचू शकतो. अशी कनेक्टिव्हिटी आपण एस्टॅब्लिश या ठिकाणी करतोय. पलावरच्या ठिकाणी ब्रिजचं काम चालू आहे, रिंग रोडचं काम होतोय. रिंग रोडसाठी कालच टेंडर 700 कोटीचं झालं,
तर हजारो कोटींची कामं जी आहेत ही माननीय मुख्यमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्याला या ठिकाणी मिळाली. आणि आता तर ते स्वतः जेव्हा नगरविकास मंत्री होते, आता मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या जोडीला उपमुख्यमंत्री आहेत. येणाऱ्या काळामध्ये अनेक अजून काही हजारो कोटींचा निधी जो आहे नक्कीच या कल्याण डोंबिवलीला मिळेल. आणि जशी राजेश मोरेंच्या वॉर्डमध्ये 40-40 कोटींची कामं होत आहेत, तशीच बाकीही नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये नक्कीच तेवढ्याच कोटींची कामं जी आहेत या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये होतील. बरोबर आहे. इकडचा बीएसपीचा प्रश्न होता, गेले अनेक वर्ष रखडलेला होता. राजेश मोरे तर मला म्हणाले की बाबा बीएसपीचा प्रश्न जर सुटला नाही तर माझं काही खरं नाही. त्यांनी कामं खूप केली आहेत, पण लोकांसाठी, लोकांचा जिव्हाळ्याचा विषय होता. लोकांचं म्हणजे घर जर आपल्याला असेल तर सर्व काही आहे. तर तो घरांचा प्रश्न सुटत नव्हता, तो घरांचा प्रश्न 14 वर्ष हा 14 वर्षानंतर आपण तो घरांचा प्रश्न सोडवला. त्यांना एक वेगळं म्हणजे निकष मी जे बोलत होतो निकषामध्ये बसत नव्हते, पण निकष बदलण्याचं काम आपलं सरकारने केलं आणि त्यांना निकषात बसवण्याचं काम, नवीन निकष घालून देऊन तेव्हा त्या लोकांवरती जो आहे जो अन्याय होता तो अन्याय जो आहे तो आता दूर झाला आहे. त्यांनाही आपलं हक्काचं घर जे आहे ते या ठिकाणी बीएसपीच्या प्रकल्पामध्ये मिळणार आहे. तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या सरकारच्या माध्यमाने अनेक कामं जी आहेत आणि आता आपल्याबरोबर पीडब्ल्यूडी मिनिस्टर म्हणजे आता यांच्याच खात्याच्या माध्यमाने आपल्याला माहिती आहे दिवाळीला जे सीधा आपण दिला की बाबा 100 रुपयामध्ये प्रत्येकाची दिवाळी गोड झाली पाहिजे याच्यासाठी जे आहे प्रत्येकाच्या घरापर्यंत आनंदाचा शिधा पोहोचवण्याचं काम जे आहे ते आपल्या सरकारच्या माध्यमाने झाले आणि मंत्री मोदींच्या मंत्रालयाच्या माध्यमाने झाले. त्यासाठी मी मंत्री मोदींचेही खूप खूप धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचबरोबर आता ते स्वतः पीडब्ल्यूडी मिनिस्टर आहे, त्यांच्याही माध्यमाने अनेक रस्ते जे आहेत या ठिकाणी कल्याण डोंबिवलीमध्ये नक्कीच या ठिकाणी होतील. आणि मोठे रस्त्यांचं जाळं जे आहे हे जाळं या ठिकाणी चालू विणलं जाईल आणि जो आपल्या दरवर्षीचा त्रास छोटे रस्ते ते मोठे होतील. आणि एक चांगली कनेक्टिव्हिटी जी आहे कल्याण डोंबिवलीला ट्रॅफिकचा जो सगळ्यात मोठा विळखा आहे त्या ट्रॅफिकच्या विळख्यामधून जो आहे हा पूर्णपणे दिलासा देण्याचं काम जे आहे ते येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये नक्कीच या ठिकाणी हे सरकारच्या माध्यमाने आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा राजेश मोरे आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे इथे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिला. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.